नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच जणींनी ना मला व्हॉट्सअप केला किंवा फोन केला आणि विचारलं की काकू आम्ही ऑफिसला जातो हो की नाही, मग आमची पण एक वेगळी ऑफिसच्या डब्यांची एक वेगळी सिरीज सुरू करा की. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, शाळेचे डबे काय किंवा ऑफिसचे डबे काय किंवा अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचे डबे काय किंवा आपल्या पतिराजांचे डबे काय, डबे हे सगळे इथून तिथून सारखेच असतात. फक्त त्याच्यामध्ये काय फरक असतो की लहान मुलांना देताना आपण जरा कमी तिखटवाले करतो, आपल्याकडे घेताना आपल्याला एखादी चटणी घालू शकतो. जरा कॉलेज गोईंग मुलांना असेल तर त्यांना आणखीन त्यांच्या आवडीचं एखादी गोष्ट आपण घालूयात, आणि पतिराजांना द्यायचं असेल तर आणखीन काहीतरी त्यांच्या आवडीची किंवा त्यांच्या सगळ्या मित्रांमध्ये आवडेल असा एखादा पदार्थ आपण एखाद्या वेळेला देऊ शकतो. थोडंसं तिखटाचं प्रमाण किंवा मसाले थोडेसे जास्त घातले की आपल्या ऑफिसचा म्हणा किंवा नवऱ्याचा म्हणा किंवा मुलांचा डबा तयार होतो. आताची जी रेसिपी आपण बघणार आहोत ती दाण्याची लाडू आणि काजू बदाम वगैरे घालून केलेले पौष्टिक लाडू, या दोन लाडवांची आपण रेसिपी बघणार आहोत. कारण मुलांमध्ये किंवा आपल्या ह्याच्यात सुद्धा ते लाडू छोटेसे द्यायला पाहिजे आणि म्हणूनच ते लाडू कसे करायचे ते बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेले पाहिजे. चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे खूप बरेच करून ठेवले ना तर येता जाता खायला सुद्धा चांगले आहेत कारण ते पौष्टिक आहे. चला तर मग पौष्टिक लाडू करणार आहोत की नाही त्याच्याकरता मी साधारण अर्धी वाटी बदाम भाजून घेतलेत, एक 20-25 पिस्ते भाजून थोडेसे घेतलेत, काजू एक 15-20 भाजून घेतलेले आहेत. ती पण आपले फुटाणे आहेत त्याचे जेवढे निघतील तेवढी सालं काढून घेतली. हे असे मोठे आपल्याकडे खजूर होते ते असे 4 खजूर घेतलेले आहेत, त्याच्या आतली बी आहे ती काढून टाकली. एक 2 चमचे सुकं खोबरं घेतलं, आणखीन घेतलं तरी चालू शकतं. एक 10-15 मखाणे आपण घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेलं आहे, जायफळाचा तुकडा आणि खसखस. याच्यातमध्ये आपण बदाम, पिस्ते, काजू, खसखस, खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे आणि मखाणे, या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्यात. वेगवेगळं करून आपण याच्या पूड करून घेऊयात आणि मग नंतर सगळ्यात शेवटी आपण खजूर बारीक करून घेणार आहे आणि मग सगळं एकत्र करून त्याचे लाडू बनवूयात. आता हे आपण काजू, बदाम, मखाणे, पिस्ते, खोबरं, खसखस असं सगळं भाजून घेतलं होतं की नाही, त्याची आपण मिक्सरवर ही बारीक पूड करून घेतली आणि जे 5-6 आहे खजूर खूप मोठे होते त्यामुळे 4-5 खजूर मला पुष्कळ झाले तर ते खजूरसुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतले. आता हे सगळं साहित्य आपण हाताने एकत्र केलं तरी चालतं, नाहीतर मिक्सरमधनं फिरवलं तरीसुद्धा चालतं. अगदीच जर लाडू कोरडे वाटले तर 1-2-3 चमचे तूप घालायचं आणि आपण लाडू वळून घ्यायचं. आता हे आपण वळले जात आहेत का बघूयात बरं का. हा खजूर ना वेगळा होता, ओलसर होता एक तर, आणि मुख्य म्हणजे ना मोठा होता त्यामुळे आपल्याला 4-5 खजूर एवढे पुष्कळ झाले. आता याला की तुपाची गरज लागेल असं काही मला वाटत नाही. असं हे मिक्सरमधनं पण मी करून घेतलं, आधी हाताने कालवून घेतलं. हाताने केलं तरी सुद्धा ते छान होतील पण म्हटलं पटकन आपल्याला व्हायला पाहिजे ना, म्हणून मी हे मिक्सरमधनं केले. तर आता याचे आपण छोटे छोटे लाडू करून घेऊ. याच्यात खडीसाखर घातली तरी सुद्धा छान लागते, थोडीशी खडीसाखर घालावी. असे सगळे लाडू आपण वळून घेऊयात आणि मुख्य म्हणजे हे लाडू प्रवासात द्यायला चांगले. मध्ये भूक लागली मुलांना 4 वाजता तरी एखादा लाडू त्यांनी खाल्ला तरी सुद्धा त्याचा पौष्टिक असतो आणि डब्यात द्यायला तर उत्तमच. आता दाण्याचे लाडू तर सगळ्यांनाच माहिती आहेत, चविष्ट असतात कारण दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि गुळामध्ये आयन असतं, त्यामुळे अगदी छोटे छोटे बोरा एवढे जर लाडू केले आणि डब्यात एक एक दिला ना मुलं खुश होतात आणि मोठ्या लाडूपेक्षा छोटा लाडू ते पटकन खाऊन मोकळे होतात. आपण 1.5 वाटी अंदाजे हा भाजलेल्या दाण्याचा कूट घेतला आहे आणि 1 वाटीला थोडासा कमी असा गूळ घेतला आहे. आता मिक्सरमध्ये पहिल्यांदा आपण गूळ बारीक करून घेणार आहोत, मग नंतर त्यात दाण्याचा कूट घालणार आहोत आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरून त्याचे आपण लाडू करू. तर गूळ आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र आपण मिक्सरमध्ये घातले होते आणि मिक्सर कमी जास्त करत आपण ते फिरवून घेतले. लक्ष द्या हो, नाही तर मिक्सर खराब व्हायचं बरं का. आणि त्याच्यामध्ये आपलं हे दाणे आणि गूळ एकत्र होईल असे 1-2-3 चमचे आपण याच्यात तूप घातले आणि आता हे एकत्र करून आपण याचे लाडू वळूया. तुपाचं प्रमाण हे आपले लाडू वळण्यावर आपल्याला जितकं आवश्यक आहे तितकं घ्यायचं.
आपण जे पौष्टिक ड्रायफ्रूट्सचे लाडू काढले आहेत की नाही त्याच्यात आपण जायफळ घेतलंय आणि दाण्याचे लाडू जे आहेत त्याच्यात आपण वेलदोडा घातलाय. आता हे सुद्धा छान एकत्र झालंय. आता ह्याचे आपण लाडू वळून हा एक छान लाडू वळून घेतला असे आपण सगळे लाडू वळून घेऊ. आहे की नाही झटपट झाले की नाही आपले लाडू. फक्त जेव्हा वेळ असेल ना तेव्हा हे भाजून ठेवलं मग नुसतं मिक्सरमधनं फिरवलं की आपले लाडू तयार होतात. आणि असे हे लाडू डब्यात नेले ना लहान असो अथवा मोठे असो पौष्टिक आहेत. मुख्य म्हणजे दाणे आणि गूळ याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. गूळ असल्यामुळे रक्त वाढायला उपयोग होतो. असे अनेक फायदे आहेत. ते फायदे मी तुम्हाला सांगावं असं नाही कारण सगळे फायदे तुम्हाला माहिती आहे. फक्त हे करायचे कसे आणि ते खायचे कसे आणि का बरं खायचे याबद्दल फक्त मी तुम्हाला माहिती दिली. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.